नमस्कार, मी धनराज, आपला गणित मित्र। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक संख्यांची वजाबाकी संख्या रेषेवर कशी करता येईल ते बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। बघा, आज आपण ऋण 7 आणि धन 3 यांची वजाबाकी संख्या रेषेवर करणार आहोत। बघा, मी एक अशी संख्या रेषा फरशीवर आखून घेतलेली आहे। आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण विवेक नावाच्या एका विद्यार्थ्याची मदत घेणार आहोत। बघा, इथे ऋण 7 आहे, त्यामुळे विवेक या संख्या रेषेवर ऋण 7 वर उभा राहणार। बघा, या संख्या रेषेवर ऋण 7 कुठे आहे बघूया आपण। इथे ऋण 7 आहे, त्यामुळे विवेक ऋण 7 वर उभा आहे। आता तो बघा संख्या रेषेच्या डाव्या बाजूला बघत आहे। याचं कारण इथे बघा, या दोन संख्यांच्या मध्ये इथे जे क्रियेचं चिन्ह आहे ते वजाबाकीचं चिन्ह आहे, आणि वजाबाकीचं चिन्ह असं सांगते की तुम्ही संख्या रेषेच्या डाव्या बाजूकडे बघा आणि पुढे जा, त्यामुळे तो संख्या रेषेच्या डावीकडे बघत आहे। आता इथे बघा धन 3 आहे, हे धन आपल्याला असं सांगते की पुढे जा, आणि धन 3 असल्यामुळे हा विवेक संख्या रेषेवर 3 स्थान पुढे जाणार आहे। चला तर आपण बघूया की हा विवेक ऋण 7 वरून 3 स्थान पुढे गेल्यानंतर कोणत्या संख्येवर जाऊन पोहोचतो। 1, 2, 3 बघा, तो 3 स्थान पुढे गेला आणि ऋण 10 वर जाऊन पोहोचला। पूर्वी तो ऋण 7 वर होता आणि 3 स्थान पुढे जाऊन तो ऋण 10 वर जाऊन पोहोचला। पुन्हा एकदा बघूया। बघा, हा विवेक कुठे उभा होता, तो ऋण 7 वर उभा होता। तो ऋण 7 वरून 1 स्थान पुढे गेला तर ऋण 8 वर जाऊन पोहोचला। 2 स्थान पुढे गेला तर ऋण 9 वर जाऊन पोहोचला। 3 स्थान पुढे गेला तर तो ऋण 10 वर जाऊन पोहोचला। याचा अर्थ ऋण 7 आणि धन 3 यांची जर आपण वजाबाकी केली तर एकूण उत्तर ऋण 10 येते। तर अशा रीतीने आपण संख्या रेषेवर ही वजाबाकी करू शकतो। तर तुम्ही अशाच पद्धतीचे विविध उदाहरणे घ्या आणि अशा संख्या रेषेचा वापर करून तुम्ही ते सोडवून बघा। धन्यवाद।